खानापूर तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी पुन्हा देवांच्या नावे कराव्यात मनसे आक्रमक राज्य शासनाने राज्यातील देवस्थानच्या जमिनींची तपासणी आणि जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्यास त्या पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्याबाबत आदेश दिले आहेत खानापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमिनी या देवस्थान इनामच्या आहेत जवळपास तालुक्यातील प्रत्येक गावात देवस्थानच्या जमिनी आहेत या जमिनी वर्षानुवर्ष वहिवाटदार कसत आहेत या जमिनीचा सातबारा पत्रकात वहिवाटदारांची नावे मालक, या, या, या जमिनी देवस्थानच्या असूनही सातबारा पत्रकानुसार त्यांची मालकी वहिवाटदार असल्याचे दिसते परंतु मागील काही वर्षात त्यातील देवस्थानच्या जमिनी या मालकी वहिवाटदारांनी विक्री केल्याचे निदर्शनास येते म्हणून आपण तालुक्यातील सर्व देवस्थान जमिनीचा शोध घेऊन या सात बारा पत्रकावरील मालकी वहिवाटदारांची नावे लवकरात लवकर कमी करण्याचे आदेश सर्व तलाठी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या एकतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार यावेळी शहर अध्यक्ष कृष्णा देशमुख विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष सुजित पोद्दार अतुल बुधावले प्रशांत कदम उपस्थित होते अधिक घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या विटा एक्सप्रेस न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बे लायकन अवश्य प्रेस करा